धक्कादायक घटना। मालमत्तेच्या वादातून पोटच्या मुलानेच केली आईची हत्या, स्वतःच पोलीस स्टेशनला जाऊन दिली गुन्ह्याची कबुली। नागपूरच्या यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वनदेवी नगर मध्ये काल रात्री एका मुलाने आपल्याच आईची हत्या केल्याने खळबळ उडाली। बिमलाबाई काटेकर आणि त्यांचा मुलगा गोविंद काटेकर यांच्यात मालमत्तेच्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता। काल रात्री आरोपी गोविंद याने आपल्या आईकडे संपत्तीतील वाटा मागितला, मात्र गोविंदला दारूचे व्यसन असून ते दारूच्या नशेत सर्वस्व उधळणार हे बिमलाबाई यांना माहीत होते, त्यामुळे बिमलाबाई गोविंदला मालमत्तेतील वाटा देत नव्हती। याचा गोविंदला राग आला आणि त्याने आई बिमलाबाईच्या डोक्यावर वार केला, त्यामुळे बिमलाबाईचा जागीच मृत्यू झाला। हत्येनंतर गोविंदने स्वतःहून पोलिसांसमोर आपल्या गुन्ह्याची कबुली दिली। यशोधरा नगर पोलिसांनी आरोपी गोविंद विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। एक किसम पोलिसांना येऊन त्यांनी त्याच्या आईला मारून टाकल्याचं त्यांनी सांगितलं। घटनेची शहानिशा करण्याकरिता सोबत असलेला इसम गोविंद संतराम काटेकर यांना घेऊन घटनास्थळी गेलो। त्या ठिकाणी एक वयोवृद्ध महिला घरामध्ये पडलेली होती, स्वतःच्या घरामध्ये जखमी अवस्थेत, त्या ठिकाणी त्यांचा पंचनामा करून पुढील कारवाई केलेली आहे। आई आणि मुलामध्ये जे स्वतःचं राहते घर आहे त्याचं हिस्सा वाटणी करण्यावरून वाद चालू होता असं प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। आणि फॅमिली ग्राउंड बॅकग्राऊंडमध्ये त्याचा एक भाऊ आहे तो विभक्त राहतो, बाकी तपास चालू होता। धारदार शस्त्राने त्यांनी राहते घरीच मारलेलं आहे, ते तपासात निष्पन्न झालेलं आहे। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टार 1 न्यूज, नागपूर।